नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी सध्या वैद्यकीय सं संशोधन परिषदेची जी सर्वात मोठी भरती होत आहे त्यासंबंधीचा एक्झामची ऑनलाईन परीक्षा आणि पॅटर्न त्यांनी जाहीर केलेला आहे कोणता कोणता विभाग किती मार्काला असेल आणि काय का असेल त्याची एकदम ॲक्युरेट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डी एम ई आर मुंबई यांच्याद्वारे घेण्यात ते यांच्याद्वारे जी भरती प्रक्रिया आयोजित केलेली आहे त्या संबंधितली जाहिरात आपण पाहूया आणि त्या ठिकाणी एक्झाम पॅटर्न कसं आहे आणि किती क्वेश्चन आहे किती काय आहे आणि चार सेक्शन आहे नॉन टेक्निकलसाठी चार सेक्शन आहे शंभर क्वेश्चनसाठी आहे आणि चार सेक्शनमध्ये पहिलं सेक्शन आहे पंचवीस मार्काचं एम सी क्यू मराठी त्यानंतर सेक्शन दोन आहे पंचवीस मार्काचं एम सी क्यू इंग्लिश आणि त्यानंतर आहे सेक्शन थ्री पंचवीस एम सी क्यू जनरल नॉलेज आणि चौथा आहे पंचवीस एम सी क्यू रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड टेस्ट गणित बुद्धिमत्ता आहे त्यानंतर जो दुसरा आहे नर्सिंग आणि टेक्निकल टेक्निकलसाठी नर्सिंग आणि टेक्निकल सा एग्जाम एक्झाममध्ये सेक्शन वन आहे पंधरा मार्काला पंधरा क्वेश्चन मराठी सेक्शन दोन आहे पंधरा क्वेश्चन इंग्लिश आणि सेक्शन तीन आहे तीन प्रश्न जनरल नॉलेज अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड याच्याचं दोन्ही मिक्स आहे आणि सेक्शन चार आहे चाळीस एम सी क्यू नर्सिंग अँड टेक्निकल सब्जेक्ट रिलेटेड ज्या सब्जेक्टला त्या चाळीस मार्काला म्हणजे तांत्रिक क्वेश्चन आहे तरी यांनी दिलेला आहे लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन द मिडियम ऑफ एक्झामिनेशन शेल बी मराठी अँड पेपर हा दोन्ही भाषेतून असणार आहे तरी या ठिकाणी द शेवटची नोट पाय एक तीन पॉईंट पाच द कॅन्डिडेट शुल्ड एक्वि एक्वायर मिनिमम पंचेचाळीस मार्क्स इन ऑनलाईन टेस्ट एक्झॅमिशन फॉर क्वालिफाय फॉर द फर्दर मेरिट बेस्ट सिलेक्शन प्रोसेस म्हणजे जे काही मेरिट लागन त्याच्या पंच त्या एकूण मार्काचे पंचेचाळीस टक्केच्या पडलेच पाहिजे आणि त्याच्यानंतर जे मेरिट लागत ती थँक्यू धन्यवाद यानुसार तुम्ही अभ्यास करा